दिवाळीचे निमित्त आपण सण साजरा करत आहोत. आपल्याकडे गावामध्ये वाघाची भीती असल्यामुळे आम्ही एकच गाय फिरवत आहोत गाव भोवतात. कारण की गाय बैल नसल्यामुळे पण त्या वाघांना लवकरात लवकर पकडायचा प्रयत्न करावा. मागील 3 वर्षापासून आमच्या एरियामध्ये वाघाची भीती आहे. काही गाई बैलांना वाघांनी मारला तर काही गाई बैलांना शेतकऱ्यांना विकून टाकला. वाघाच्या भीती. गाय बैल कुठे गेले? बैल आहेत फक्त, गाई नाही आहेत. काढता बैल आहे. दिवाळी निमित्त 2 शब्द काय म्हणायचं आहे? सर्व गोष्टीचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिवाळी निमित्त. शब्द हॅपी दिवाळी म्हण ना. गाई ढोरांप्रमाणेच माणसांना सुद्धा वाघाचा सामना करावा लागला. आतापर्यंत आमच्या एरियात 23 लोकांचा बळी त्या वाघाने घेतलेला आहे. वाघाला पकडण्याचे काम वन विभागाचे अजूनही सुरूच आहे, नाहीतर आमच्या गावची दिवाळी सुद्धा अगदी माहोलमध्ये व्हायची. पण त्या वाघाने फार रंगच बदलवून टाकलाय दिवाळीचा. घे 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 घे, शूटिंग करता घे. रंगोली काढण्यासाठी मला 2 घंटे लागले आणि या रंगोलीत माझा 1 किलो रंग संपला. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. दिवाळी कशी म्हणते? दिवाळी हा सण आहे उजेडाचा, उत्साहाचा, जल्लोषाचा. आज आहे दिवाळी, आप्तजनांच्या भेटी गाठी घडवून आणते ही दिवाळी. सर्वांना एकत्र जमवून
प्रेम वाढवते ही दिवाळी, इवल्या इवल्या पंत्यांनी उजळून टाकते ही दिवाळी, सुंदर सुंदर आकाश दिव्यांनी प्रकाशमय करते ही दिवाळी, लहानांसाठी मजाच मजा घेऊन येते ही दिवाळी, खमंग फराळाचा आस्वाद घ्यायला देते ही दिवाळी, भेटवस्तू आणि फराळ देवाणघेवाण घडवते ही दिवाळी, अशी सर्वांचा आनंद द्विगुणत करते ही दिवाळी। तेव्हा माझ्याकडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। दिया उम्मीदों का जलता रहे।